चिट्ठी आजवर मी तुमची बाजू तुमच्यावर झालेला अन्याय तुमची परिस्थिती समजून घेतली. माझ्या परीने तुम्हाला जी मदत करणं शक्य होतं ती मी मदत केलीही. त्यात माझा स्वार्थ होता पण तो फक्त माझ्या घरासाठी होता. तुमच्यामुळे आता माझ्या घरावर संकट येणार आहे, माझ्या आईला त्रास होणार आहे आणि मी तिला होणारा त्रास नाही बघू शकत. लहानपणापासून तिच्या डोळ्यात पाणी पाहत आलो, कुठेतरी तिच्या ह्या अवस्थेला मीही जबाबदार आहे. अशा अवस्थेत मी तिच्या समोर उभा नाही राहू शकत. मला ह्या लग्नाचा साक्षीदार व्हायचं नाहीये. माझ्या आईची घरातली जागा कुणी दुसरं बळकावताना मी नाही बघू शकत. म्हणून मी माझा निर्णय घेतलाय, मी मुंबईला जातोय. तुम्ही तुमचा निर्णय नाही बदलणार याची खात्री आहे मला, पण तरीही एकदा पुन्हा विचार करून बघा. The number you are trying to call is currently not reachable. याचा फोन का लागत नाहीये? The number you are trying to call is currently not. तरी माका वाटलेला या असाच काहीतरी होणार हा. सरिता अगो वय रवताय ग. अरे पण जाऊन जाऊन खय जातलो तू? मुंबईकच गेलोस तुला ना? पण असं अचानक कसं गेलो? आणि मुंबईत गेलो नसात तर मग काय गेले असतील? बघतास काय असे? ओ काजी वाटत म्हणून बोलतोय ना. यांच्या वांगडा पण काय वाद नाही. ते दिवस मुंबईत जातो असं म्हणाला होतो पण सांगून गेलो असतो ना. दत्ता नक्की मुंबईत गेलो असत ना? होय तर मी बघून येते. दत्ता ए दत्ता माधव माधव. अरे दत्ता दत्ता ऐक ना माझं. दत्ता दत्ता पाणी घे आधी. नको गो हाय असं काय बोलू नको. हा पाणी पिवा बघूया. नक्की खाय गेलो हा कळला असताना तरी एवढी काळजी नसती वाटली गो. काय झालं? कोण खपला काय? माधव घरात सुन नशीब स्वतः गेलो. आता मीच हाकलले असते. माधव भाऊ मी पण येते मुंबई. अरे पांडू तुला नाही नेता येणार. नाही येतय मी. तुला कळत कसं नाही रे? रागवले माधव भाऊ रागवलास ना साहेबा. सॉरी सॉरी तर माका काय माहीत.
माफ कर मला. चला मुंबई चला. येतय. अरे अरे पांडू तुला कसं समजव रे. पांडू मला सगळ्यांना समजवून समजवून ना कंटाळा आला. कोणी समजूनच घेत नाही. मी कुठे कमी पडलो का समजवायला. माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मी केली. त्या सुषमाकडे बघून त्या बाईच्या सगळ्या चुका माफ केल्या. तिला सांगितलं त्या अण्णांच्या सान्निध्यात जाऊ नको म्हणून. पण नाही, त्या बाईला आपला स्वार्थच फक्त दिसत होता. आता सुडाने पेटली. तिला समजावून सांगितलं, बाई ग तू ज्या वाटेवर निघाली आहेस ना ती वाट फक्त तुझ्या शेवटाकडे घेऊन जाईल तुला. खूप समजवलं खूप समजवलं पण नाही समजून घेतलं. कुणी समजूनच घेत नाहीये. तू तरी समजून घे रे. तू तरी माझ भाऊ रडतास ना होय ना. माका माहित रडतास. ए साहेबा आईकडे लक्ष दे. कळलं ना. काळजी घे तिची. एक खाऊ साठी पैसे ठेव. खाऊ हा किशात ठेव. ना किशोरा माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ. काय करतस? काय गेलो होतस? मी नाही गेलोय. माधव भाऊ गेले. माझं दिसलो काय तू का? दत्त भाऊ माका नाही घेऊन गेले. कोणाक समजत नाही ना. गेले. काय गेलो? मुंबई. आता काय असा? आता वडापाकडे गेले. दत्त भाऊ मी दत्त भाऊ पण गेले. सगळे गेले. समजत नाही ना कोणाक. पांडू दत्ता भाऊ ना बघितलंस का रे? वडा पकडे गेले. माका नाही नेलं. मी पण गेली सगळी जण. माधव खूप कामं पडली. इथलं सगळं सामान आहे ना ते बांधून ठेवायचंय आणि तिथे नेण्याचं सामान सुद्धा वेगळं काढून ठेवायचंय. लग्नाची तयारी पण बाकी आहे अण्णा. मी काय म्हणते, मी ना चार कपडेच नाही, बाकी सगळं सामान तर आहेच ना तिथे. काय हो, आणि काही लागलंच तर तुम्ही आहातच. आणि मला खात्री आहे काही कमी पडलं तर तुम्ही आणून द्याल. हो की नाही? ओ काय अण्णा अण्णा पण ना. अरे चोंट्या तू आहेस, हाक द्यायचीस ना मग. बरं ये आत. बस चहा देते. नाही नको मका चहा.
चहाला नाही म्हणतोस? नको. तू चहाला नाही म्हणणं म्हणजे माशांनी पाण्याशिवाय राहण्यासारखं आहे. थांब देते. अहो खरंच नको आहे मका चहा. हा का काय झालं सोनटिया? अरे काय झालंय सोनट्या? डोळ्यात पाणी? पाटणकर बाई नु गावातले लोक तुमच्याबद्दल नाही नाही तर बोलतात. ह्या काय आता तुमका वेगळा सांगूक नको. आपण कोणाकोणाचा तोंड बंद करणार हो? हा मी तर लक्षच देत नाही त्यांच्याकडे. हा गावान माका फक्त चाय खाऊक दिले. पण तुम्ही तुम्ही लय केला सो माझ्यासाठी. हा म्हणजे सख्खी बहीण असती तिने जेवढा केला नसता ना तेवढा तुम्ही माझ्यासाठी केलास. बहिणीसारखा सगळा केलास तुम्ही. पण मी मात्र भावासारखं नाही वागू शकले हो. तुमका नाही समजवू शकले. तुमच्या निर्णयापासून तुमका नाही दूर ठेवू शकले. आज मी अण्णांच्या बाजूक उभं राहिले. त्यांच्या सांगण्यावरून तुमच्या घराकडे बसून भारू दिले. आता आता राग येत आहो मका माझो. हा पण तुम्ही घाबरू नका. हा मी असं तुमच्या सोबत. हा माझी साथ असा तुमका. हा आणि माधवा एवढी काय हिंमत माझ्यात नाही गाव सोडून जाऊची. आणि जाऊन जाऊन तरी खरी जाणार मी. हा आणि तुमच्या निर्णयापासून तुमका दूर ठेवण्याची ताकद पण नाही माझ्याकडे. म्हणून मी याक ठरवलंय. हा तुमच्या आनंदात स्वतःचो आनंद मानायचो. हा तुमच्या होक हो करायचा. पण तुम्ही काळजी घ्यावा स्वतःची. सांभाळा स्वतः. या आणलं होतंय मी तुमच्यासाठी. काय हे? साडी. कुंकवाचं करुंडो. आणि फनी माहेरचो आहेर समजा. सोडत्या तू असशील ना माझ्या सोबत कायम. सर काय करतोस? चाय पिकलस? तुका दुसरा घर गावला नाही अण्णा? अहो असं काय बोलताय त्याला? माझ्या माहेरचा माणूस आहे तो. त्याच्याशिवाय आहेच कोण माझा? आणि आपल्या लग्नात सगळी कामं तोच करणार आहे. लग्नात कान सुद्धा तुमचा तोच पिळणार आहे. मी येते. अण्णा थांबा. अजून 2 दिवस तरी मी तुम्हाला घरात येऊ देणार नाही. पौर्णिमेपर्यंत तरी तुम्ही आत येऊ शकत नाही. आणि मी माझ्या शब्दांची एकदम पक्की. बघा लग्नाची सगळी तयारी झाली. हा पण दागिने कुठे आणणार? कधी देणार आहात तुम्ही मला ते? अहो नाही म्हणजे नायकांची सून होणार आहे मी. दागिने नको? अहो काय म्हणतील लोक? तिजोरी रिकामी तूच केलंस. बाहेरच्या कोणी करण्यापेक्षा मीच केलंय. तुका अधिकार कोणी दिले? तुम्ही नक्कीच नाही दिला सो. पण तुमच्या वांगडा लगीन करून मी या घरात दिलंय ना, त्या नात्यान दिल्यान, या घरान दिल्यान. आजपर्यंत तुम्ही ते का
दाग दागिनो पैसो अडको सगळा दिलास, पण ह्याच्या पुढे सोनाच काय हो, पण घरातलो एक दाणो सुद्धा माका विचारल्याशिवाय द्यायचा नाही. काय झालं आणि बायकोने सगळे दागिने ताब्यात घेतले की काय?